ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मोदींच्या मंत्रिमंडळात गेल्यावेळी महाराष्ट्रातून तब्बल 7 ते 8 जणांना संधी मिळाली. त्यापैकी गडकरी आणि पियुष गोयल यांची कामगिरी अतिशय चांगली राहिली, त्यामुळे या 2 मंत्र्यांसह इतरही 3 ते 4 जणांना मोदी सरकारमध्ये पुन्हा एकदा संधी मिळू शकते. तर शिवसेनेकडून उद्या फक्त एकच मंत्री शपथ घेणार आहेत. पाहूयात महाराष्ट्रातून नेमकी कुणाकुणाला संधी मिळतीय. 2014 मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून तब्बल 7 ते 8 जणांना संधी मिळाली होती. त्यात नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे, हंसराज अहिर, सुभाष भामरे, सुरेश प्रभू, पियुष गोयल अशा अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश होता. त्यापैकी गडकरी आणि पियुष गोयल यांची कामगिरी सर्वाधिक चांगली राहिली. पण गोपीनाथ मुंडेंचं अपघाती निधन झाल्यानं त्यांच्या जागी कोणालाच संधी मिळाली नाही. पुढे दानवेंनाही प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यात पाठवण्यात आलं. यावेळी मात्र दानवेंचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे. पाहुयात महाराष्ट्रातून यावेळी नेमकी कोणाची नावं चर्चेत आहेत ते. नितीन गडकरी नागपूर, पियुष गोयल मुंबई, सुरेश प्रभू मुंबई, प्रकाश जावडेकर पुणे, रावसाहेब दानवे जालना, संजय धोत्रे अकोला. गेल्यावेळी मोदी सरकारमध्ये शिवसेनेच्या फक्त अनंत गीतेंना संधी मिळाली होती. गीतेंचा पराभव झाल्यानं त्यांना संधी मिळणार नाही हे उघड आहे. पुढे अनिल देसाईंचं राज्यमंत्रीपदासाठी चर्चेत नाव आलं होतं, पण ते विमानतळावरूनच मागे फिरल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळं शिवसेनेकडून यावेळी नेमकी कोणाला संधी मिळते याबाबत मोठी उत्सुकता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अरविंद सावंत यांचं नाव सर्वात पुढे आहे, पण उद्धव ठाकरे ऐनवेळी नेमकी कोणाला संधी देतात हे प्रत्यक्ष शपथविधीवेळी स्पष्ट होणार आहे. प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली.